हॅलो नमस्ते मुलांना आपण गेल्या व्हिडिओमध्ये ऊकळ उ एड एडका ऐरन या चार अक्षरांचे लेखन कसे करायचे आपण बघितले होते तर आज आपण त्या पुढचे अक्षर कोणते असले पुढचे अक्षर ओ ओ झेवाला या अक्षरांचा आपण या अक्षरांचे आपण काय करणार आहे लेखन करायचे आहे आणि तुम्हाला चित्रसुद्धा दाखवणार आहे मग आता मी तुम्हाला एक चित्र दाखवते मग कशाचं चित्र आहे रे ते, ते तुम्ही आहे आणि सांगायचं आहे मग चला तुम्हाला मी आता ते चित्र दाखवते बघा कशाचं चित्र आहे रे कोण सांगेल एक माणूस दिसतोय डोक्यावरती ओझं घेतलेला आहे की नाही म्हणजेच काय रे ओझेवाला म्हणजेच तो डोक्यावरती ओझे घेतलेला आहे आणि घेऊन निघालेला आहे म्हणजेच तो काय आहे ओझेवाला ओ ओ ओझेवाला ओ ओ ओझेवाला लाल रंगामध्ये दाखवलाय बघा ओ ओझेवाला इथं पूर्ण ओझेवाला शब्द पण दाखवलाय चित्र दाखवलंय आणि ओ दाखवले की नाही ओ ओ हे ओ, अक्षर दाखवले आहे आता त्या पुढचे अक्षर कोणते रे औ औ आउ, औषध आउ, तुम्हाला माहिती आहे आउ, आउ, औ औ औषध औषधं आहेत सगळ्यांना बघा औ आउ, औषध बघा औषध लाल रंगामध्ये औ दाखवलं आहे दा का आणि औषधंसुद्धा दाखवले आहेत आणि औषध आउ, औ हे सुद्धा अक्षर दाखवलेले आहे त्याच्या पुढचं अक्षर आहे औ अवर्ती अनुस्वार अम आपण अम अम अंबारी जरी म्हटलं तरी चालेल पण इथं काय दिलेलं आपल्याला अम अंगटी अवरती अनुस्वार अम अं, अंगटी अंगठी दाखवले बघा अंगठीचं चित्र त्या पुढचं अक्षर कोणतं अ च्या समोर दोन अनुस्वार अ आ अ हा अच्या समोर बघा अच्या पुढे दोन अनुस्वार अ आ अ हा, ओ हा आता त्या पुढचं अक्षर कोणतं ॲपल बघा ॲ कसा दाखवलाय अ काढलेला आहे अननसचा अ आणि वरती अर्धचंद्र आहे ॲ त्याला काय म्हणायचं माहिती आहे ना सगळ्यांना ॲपल म्हणताना आपण अ वरती अर्धचंद्र द्यायचं ॲ जसं ब वरती अर्धचंद्र दिलं की बॅ बै, बॅट हॅट आपल्या डोक्यावरची टोपी जी असते आपण त्याला हॅट म्हणतो अ वरती अर्धचंद्र दिला हॅट आता ॲ झाल्यानंतर ना अ बघा अ अ हे अक्षर दाखवले अ अननाचं काढायचं आहे त्याच्या शेजारी काना द्यायचा आहे आणि त्या दोन्ही रेषांच्या वरती अर्धचंद्र द्यायचा आहे अ ऑरेंज ऑरेंज तुम्हाला माहित आहे ऑरेंज म्हणताना आपण अ असं म्हणतो जसं ऑफिस ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे ऑफिस म्हणतो त्याप्रमाणे ए ऑफिस अरेंज असेच आहे आहेपर्यंत मी तुम्हाला अक्षरांचे लेखन कसे करायचे आणि सराव करायचा त्या अक्षरांचा आपल्याला तुम्हाला मी सांगितलेला आप आहे आपण जसे अगोदरच्या अक्षरांचे लेखन केलेले आहे तसेच या अक्षरांचे पण लेखन आणि सराव आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये मराठीच्या करायचा आहे आपण आता राहिले पुढचे अक्षर पुढच्या व्हिडिओमध्ये भेट बघूया बाय